ये मैं क्यों बोल रहा हूं, इस व्याख्यान के ऊपर या ये सब्जेक्ट के ऊपर मैं क्यों बोल रहा हूं, ते पुस्तकाला जशी अर्पण पत्रिका असते की नाही तशी जर या व्याख्यानाला अर्पण पत्रिका करायची या प्रोग्रामला, तर मी ती अशी करीन, कशी, आय ॲम द पेंडुलम पेंडुलम ऑसिलेटिंग बिटवीन द टू एक्स्ट्रीम्स इन माय लाईफ. वन एक्स्ट्रीम ये मेरा बाप, दुसरा एक्स्ट्रीम ये मेरी माँ. मेरा बाप बाय प्रोफेशन इज, मैं पहले बोला कि ते डॉक्टर आहेत व्यवसायाने. इज ऑल फ्रॉम कम्प्लिटेड इज डिग्री ऑल फ्रॉम नागपूर इट्सेल्फ. ते व्यवसायाने डॉक्टर तर ट्रिमेंडस रॅशनलिस्ट आहे, कंसात नको तेवढे बुद्धिवादी आहे. आमच्याकडे आमची जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे गणपती वगैरे आले तर आमच्याकडे 10 दिवस तमाशा असतो. आणि ते 10 दिवस ते गणपती बसला आणि आम्ही लहान होतो ना, तेव्हा त्याच्यामुळे 10 दिवस गणपतीच्या आरत्या म्हणजे फुल परमिट बोंबलायचं. काहीच नाही म्हणू शकत तू आज, मला काहीच नाही म्हणू शकत. आरती म्हणून आलं मला सुगंधा दुखावता चाललंय. अरे आमच्या झांझान भांजा ते सगळं पखवाज बखवाज हार्मोनियम वगैरे सगळं बेकार काम. आणि मोठी फॅमिली तर असे 25-30 लोक असे आरतीला, जास्त त्याच्यापेक्षा कधी 40-50 लोक मस्त आरत्या करू आले. इकडे धूर पण ते धूर निघून आला, आत कोणीतरी ते आरती वाहून आला गणपती समोर. हा माणूस जो आहे हा त्या मंदिरापासून, म्हणजे आमचं देवघर जे त्या देवघरापासून हार्डली 7 फुटाच्या अंतरावर त्याची आराम खुर्ची आहे त्याची. तो डान होता डान, आता जरा डान जरा स्पिरिच्युअल झाला आहे. अशी तिची आराम खुर्ची होती, त्या आराम खुर्चीवर तो बसायला राहायचा, समोर स्टूल राहायचं आणि त्या स्टूलवर असे 2 पाय दिवार मध्ये अमिताभ बच्चन ठेवतो अशा अशा, आणि डोळ्याचे बंधन एखाद असा. आणि आरती झाली तो तिथे बसला. बरं आरती झालू, आरती झाल्यानंतर जो आरती फिरवणारा माणूस येईल तो त्याच्याजवळ येईल तर त्याला माहिती आहे की हा बा घेत नाही आरती. तो त्याच्या झाला की नुसता हा सारखे प्रसाद वाला तो आला, ते तंबाखू आले ते फक्त एक चिमडा सर्वे. नवीन माणूस कधी प्रसाद घेऊन गेला, काका प्रसाद घ्या, तो बाकीचे त्या सर्व जाऊ दे गेलो तू समोर झाला ना, तू त्या माणसाचा काल ना दिला. इतना ट्रिमेंडस रॅशनॅलिझम मध्ये देत चुका हूं की माझे आजोबा जेव्हा वारले, म्हणजे माझ्या आईचे वडील ते जेव्हा वारले, तेव्हा ते श्राद्ध वगैरे असतं ना त्याला, ते ब्राह्मण वगैरे आले. आणि आपल्याकडे तो हे आहे ना की श्राद्धाला ब्राह्मण बसले तर ॲज इफ वो जो बैठे आहे वो रिप्रेझेंटेशन कर रहा है, जो कोई गया है ना उसका रिप्रेझेंटेशन आहे. सो गेला माणूस त्याच्या नावाने ते आलेले, म्हणजे ॲज इफ तो माणूस म्हणजे ते आहेत आज. त्याच्यामुळे त्यांनी जे म्हटलं ते की बा अरे बापरे, कारण मोक्ष मिळाला आहे ना गेलेल्या माणसाला. ते आले ब्राह्मण आमच्या घरचा 6 खोल्यांत होतो तेव्हा, आणि तो तत्ता खामगाव मी शिफ्ट होते. अशा 3 रूम अशा 3 रूम बाबांनी त्यांना ते सगळ्यांना तिकडच्या रूममध्ये काढलं. इकडे ते श्राद्धाची तयारी झालो. मी तेव्हा आय थिंक फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मध्ये कुठेतरी असेल. मी आणि माझा भाऊ तिकडे गेलो की हे काय चाललं इकडे, तर माझ्या बाबांनी त्यांना सांगितलं की भाई असं असं आहे, ते माझ्या सासऱ्यांचं हे आहे आणि ते माझा याच्यावर काही विश्वास नाही पत्राचाही, आणि हे करावं लागतं कारण माझी सासू आहे, बायको आहे, बाकीच्या बायकोच्या बहिणी म्हणजे त्यांच्या साया किंवा माझ्या मावशा त्या आहेत, त्यांना हे करायचं आहे, हे करणार आहे मी. तुमचं काय म्हणणं आहे, किती दक्षिणा काय झालं काय नाही, किती पैसे काय, जे काय तुम्हाला मागायचं ते तुम्ही आत्ता मला सांगणार आहात. पानावर बसल्यानंतर जर नखरे केले तर मी कान धरून हकलून देईन. अब जब मैं फर्स्ट इयर में था तो मैं ये सुन चुका हूं कि आजोबांच्या श्राद्धाला आलेल्या या लोकांना माझा बाप समोरासमोर अशी भाषा वापरू शकतो. हा माझा एक एक्स्ट्रीम आहे. और फिर सेकंड इयर में मैं ऐसे कोई आर्ग्युमेंट कर रहा था मेरी माँ के साथ, तर ते मी सायंटिफिक बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी करून आलो, हा यु नो पेंडुलम एक्स्ट्रीम अँड ऑल दॅट ब्ल्यू लिटमस अँड वॉट एवर. तो मैं झगड रहा हूँ कि ये दिस इज ऑल नॉनसेन्स, या कोणत्या गोष्टींना मला विश्वास नाही ठेवा म्हणजे इतके लोक करतात तुला प्रॉब्लेम काय, हे असं तसं चल लावत. मग आईने माझं एक वाक्य टाकलं की तुझं विज्ञान तुला हे शिकवत आहे की कोणती गोष्ट ब्लाइंडली ऍक्सेप्ट करायची नाही हे मला कळत आहे. मला विज्ञान कळतं. बाय द वे माय मॉम वॉज सिलेक्टेड इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पण तेव्हा तिचं लग्न ठरलं अँड शी प्रिफर्ड माय फादर ॲज कम्पेअर्ड टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सो नॅचरली गॉट मॅरिड. सो मी पण काहीतरी शिकलेली आहे ना, मी पण सुशिक्षित बाई आहे. मी तुला एक प्रश्न विचारते आहे की आंधळेपणाने काही स्वीकारू नको, हे जसं तुझ्या विज्ञानाने तुला सांगितलं तसं विज्ञानाने तुला हे नाही सांगितलं का की आंधळेपणाने कोणती गोष्ट नाकारल्या जाऊ नये. इफ यू कांट ऍक्सेप्ट एनिथिंग ब्लाइंडली, वाय आर यू रिजेक्टिंग द थिंग्स ब्लाइंडली विदाउट नोईंग द रिझन?
फिर मैं और बड़ा हुआ म्हणजे वया नाही रे दुसरं काय मी मोठा झालो अजून आणि अजून एक हे रीडिंग करता करता या दोन पेंडुलम मध्ये मी दिसलेला आहे आणि आय अजून आय एम द बेस्ट प्रोडक्ट ऑफ देम कारण मी या बॅलन्सला पकडण्याचा प्रयत्न करतोय समटाइम्स आय एम रोविंग हियर अँड समटाइम्स देअर अँड ऑल दॅट तो ये दो दिन में भी ये ड्रामा चलेगा और आप इसके साक्षी होंगे बिल्कुल पक्का ये बैलेंस मेरे को अभी भी नहीं मिल रहा है मिलना इतना आसान थोड़ी ना और फिर ये इतना जो मेरा चल रहा है ड्रामा उसमें पढ़ते पढ़ते मेरे को एक लाइन और गया कि हे मंडल की श्रद्धा ठेव हा मंडो पुरावा दाखव प्रत्येक गोष्टीचा पुरावा नाही दाखवला जात हा म्हणेल ईश्वर आहे का हा म्हणेल तू ईश्वरावर श्रद्धा ठेव श्रद्धा विद्या नाही ठेव ईश्वर आहे का कसा असतो ईश्वर सांग तू पाहिला का नॉट एव्हरीथिंग कॅन बी ब्लॅक अँड व्हाईट ऑलवेज